उलवे गावानंतर आता गणेशपुरी ग्रामस्थांनीही लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर पक्षप्रवेश केलाय. लोकनेते रामशेठ ठाकूर व आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल उरण तालुक्यात भारतीय जनता पक्षाची घोडदौड वेगानं सुरू आहे. त्यांच्या विकास कार्यावर विश्वास ठेवून गावागावातील कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल होत आहेत. बुधवारी 22 जुलै रोजी गणेशपुरी गावातील असंख्य कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टी पक्षात जाहीर प्रवेश केलाय. गणेशपुरी येथे पार पडलेल्या या पक्षप्रवेशास भाजपाचे ज्येष्ठ नेते अरुण षडभगत, वाय टी देशमुख, उलवा ग्रामपंचायतीचे सरपंच मधुकर खारकर, शरद खारकर, डी के कोळी, पंडित म्हात्रे, गव्हाण ग्रामपंचायतीच्या सरपंच रत्नप्रभा घरत, नगरसेविका कल्पना ठाकूर, सुगंधा कोळी, माजी नगरसेविका दर्शना भोईर, सुवासिनी शिवणेकर, सपना पाटील, लीना पाटील, सुमन कोळी, सुनंद कोळी यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या सुकीर डोलकर, आंबाजी कोळी, नारायण कोळी, रामा कोळी, गना कोळी, अनंत कोळी यांच्यासह पक्षात प्रवेश करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचं मनपूर्वक स्वागत करण्यात आलं. यावेळी मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त केली. माता इथे शिडको आली, विमानतळ आलं, विमानतळामध्ये अनेक कामं येणार आहे, नोकऱ्या येणार आहे. ह्या नोकऱ्या पहिले आपल्याला मिळायला पाहिजे, ह्या नोकऱ्या मिळाव्या इथे उद्योगधंदे मिळायला पाहिजे. विमानतळावर अनेक दुकानं निघतील, कुणी फुलं विकायचं तिथं धंदा असेल, कुणी पेपर विकायचं असेल, कुणी चहाची टपरी असेल, कुणाला मोटर मेकॅनिक व्हायचं असेल, टॅक्स्या येतील, गाड्या येतील. मग या सर्वमध्ये उद्या टॅक्सी ड्रायव्हर आपण काय टॅक्सी ड्रायव्हरांपेक्षा मालक तर व्हा. टॅक्सी आपण तिथे घ्यायला पाहिजे, आपल्या दुकानाची मेकॅनिकची वायरिंगची दुकाने टाकणार आहेत, म्हणजे आपली मुलं जी आहेत ती काहीतरी ट्रेनिंग घ्यायला पाहिजे. त्यांनी कुठलं वायरमॅन किंवा कुठलं वेल्डर, कुठलं मेकॅनिक या प्रकारचं शिक्षण घ्यायला पाहिजे. शिडकोकडून आपल्याला सुविधा मिळत आहे, स्कॉलरशिप मिळते, पण तिचा वापर सुद्धा आपण मार्गदर्शन प्रश्न व्हायला पाहिजे. आणि मग कशा दृष्टीनं मग आलेली जे एन पी टी, आलेलं एअरपोर्ट, आलेलं रेल्वे टर्मिनस, म्हणजे अशा पद्धतीने सर्व गोष्टीचा विकास जो होतोय तो आपल्या घरापर्यंत पोचला पाहिजे. हे जास्त महत्वाचं आहे. आमचा प्रशांत ठाकूर त्या दृष्टीनं भरपूर प्रयत्न करतात. बघा, इतकी वर्ष पडलेला आमदार होता, आमदार दरवर्षी असतो. 51-52 सालापासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रजासत्ताक दिन झाला, निवडणूक झाल्यावर दरवर्षी आमदार होता. पण परवेचा विकास गेल्या 5 वर्षात आमदार प्रशांत ठाकूर असताना झाला, तितका विकास कधी झाला नाही. आपल्याला म्हटलं जातं का, निसंगाशी संघ आणि प्राणाशी घर. संघ कोणाचे करायचे? संघ कोणाची करायची? निसंगाशी संघ केलं तर निश्चितपणे प्राणाची गाठ असते, पण सत्संगाची संघ केलं तर निश्चितपणे आपल्या अपेक्षा पूर्ण होतात, आपली कामं होतात, आपला उद्धार होतो, आपल्या गावाचा विकास होतो, आपल्या परिसराचा विकास होतो. या माणसांनी, दोघांनी, रामशेठ ठाकूर साहेब आणि प्रशांत ठाकूर यांनी आपल्याकडे सुविधा निर्माण करण्याचा कितीतरी प्रयत्न केला, कितीतरी सुविधा निर्माण केलेल्या आहेत. मग कधी कोणाला तुम्हाला गणेश उत्सवाला मदत असेल, नवरात्रीला मदत असेल, वह्या पुस्तकं वाटप असतील सर्व विद्यार्थ्यांना हे असेल, पण त्याचबरोबर त्यांनी ज्या शाळा कॉलेजेस काढले
आलेलं आहे. आज आपल्याकडचा गरीबातला गरीब तरुण तरुणी ज्या कॉलेजमध्ये शिकतात त्या कॉलेजचं नाव आहे सिकेजी कॉलेज, आणि अतिशय चांगल्या दर्जाचं शिक्षण देणारं सिकेजी कॉलेज रामशेठ ठाकूर आणि प्रशांत ठाकूर यांनी काढल्यामुळे आपल्या मुलांच्या शिक्षणाची सोय झाली. हे दूरदृष्टिकोन पाहिजे. आज ते भांडतात कशा करता, आपल्याकडच्या मुलांना प्रशिक्षण मिळालं पाहिजे, त्यांना ह्या नवी मुंबईतल्या विमानतळामध्ये चांगल्या प्रकारच्या नोकऱ्या मिळवण्याकरता ते चांगलं प्रशिक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करत आहे. आणि तुम्ही ह्या जो आज निर्णय घेतलेला भाजपनं प्रवेश करण्याचा, त्यामुळे त्यांच्या हात बळकट होतीलच, पण तुमचे सुद्धा भाग्य उदयास आल्याशिवाय राहणार नाही एवढी मला खात्री आहे. आपण भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत असताना मनाला एक खूप आनंद आणि आम्हाला जसा विश्वास आहे, ज्याप्रमाणे आम्ही महिला भगिनी पनवेल तालुक्यामध्ये पूर्ण काम करत असतो त्यावेळेस आम्हाला कधीही भीती वाटत नाही, कारण आपल्या पाठीशी आपल्या लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांचा वरद हस्त आहे. आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये काम करत असताना तुम्हाला पण मला सांगावंसं वाटतं का आपल्याला सुद्धा घाबरण्याची गरज नाही. पण कोणत्याही प्रकारचं सहकार्य असेल ते रामशेठ ठाकूर साहेब आणि आमदार प्रशांत दादा हे आपल्या पाठीशी असतात, ते कायम करत असतात. जेव्हा आपण पक्षामध्ये काम करतो तेव्हा अनेक अडचणी येतात, त्या अडचणी सोडवण्यासाठी आपल्याला खंबीर नेतृत्व पाहिजे असतं, आणि असं नेतृत्व आपल्या पाठीशी रामशेठ ठाकूर साहेबांचं आहे. भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलं बघा, आमच्या महिला इथं आहे, सरपंच आहे, सगळे सर्व प्रकारची पद आपण महिलांना देत आहोत. तुमच्या मागे ही महिला शक्ती सुद्धा कायमची या ठिकाणी उभी राहणार आहे. आमच्या सरपंच आहे, आम्हाला शिकवण्याचा प्रयत्न आमच्या भागामध्ये काही काँग्रेसवाले करतात, पण एक महिला सरपंच असून सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं काम त्या गमान ग्रामपंचायतीच्या करत आहेत. अशी शक्ती, ही शक्ती तुमच्या बरोबर राहणार आहे. आम्ही जरी कुठे गेलो असेल या शक्तीला तुम्ही कॉन्टॅक्ट करा, ही शक्ती सगळी तुमच्या मागे राहील, घाबरण्याचा अजिबात कारण नाही. आता समोर ग्रामपंचायतची निवडणूक आहे, परवा मतदान आहे, आज 4 तारखेला या ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये आपण 2-2 जागा बाजीमतानं विजयी करण्यासाठी आपण सर्वांनी भारतीय जनता पार्टीच्या दोन्ही उमेदवारांनी विजयी करावा अशी विनंती करतो. आपण जो भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला तो तुम्हाला कधी पश्चाताप होऊन देण्याची पाळी आम्ही या ठिकाणी येऊन देणार नाही.